या निवडणुकीमध्ये सुद्धा इथे आम्हा लोकांचे दोन्ही उमेदवार पर्यंत ताई शिंदे आणि ज्यांच्याकडे आता आपण बसतो त्यांच्या सह हे मोठ्या मोठ्याने विजयी होती. चार जागा राष्ट्रवादी मिळाली होती, एक जागा काँग्रेस होती चंद्रपूरची, आणि एक जागा तुमच्या औरंगाबादची हे जे चित्र होतं फार सहा जागेचं ते या वेळेला तिथे प्रचारने वाजेल अशी स्थिती आम्हाला दिसते. माझ्या मतदारसंघामध्ये आम्हा सगळ्यांची इच्छा होती की ही निवडणूक आम्हा सगळ्यांच्या वतीनं जयसिंगांनी लढवली, जयसिंगांनी लढवली आणि आज आम्ही त्यांना अग्रांची सूचना विनंती केली की तुम्ही पक्षामध्ये येण्याच्या संबंधीचा निर्णय घ्यावा. आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील या ठिकाणी येतील, बाकीचे सहकारी असतील आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष भविष्याचा निर्णय होईल. याचबरोबर लोकसभेच्यासाठी अर्ज भरण्याची तारीख 16 ते 16 हे दोन्ही उमेदवारांचं अर्ज 16 पूर्ण भरले जातील. अच्छा, म्हणजे 16 तारखेला सगळ्यांची दोन्ही उमेदवारांची बैठक ही 16 पूर्ण होईल आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत एकत्रित होणारं काम करण्याच्या उद्देशाचा निर्णय झालेला असेल. आपल्याला फॉर्म भरल्याच्या नंतर चित्र बदललेलं दिसेल. सोलापूर जिल्हा हा नेहमीच पुरोगामी आणि गांधी नेहरूंच्या विचाराचा पुरस्कार करणारा असा हा जिल्हा आहे आणि माझी खात्री आहे की या जिल्ह्याचा पूर्वीचा सगळा इतिहास बघितला तर या निवडणुकीमध्ये सुद्धा इथे आम्हा लोकांचे दोन्ही उमेदवार पर्यंत ताई शिंदे आणि ज्यांच्याकडे आता आपण बसतो त्यांच्या सह हे मोठ्या मोठ्याने विजयी होती अशा प्रकारची खात्री आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी दिली. हे जे काही निर्णय आहेत या निर्णयाचा एक संदेश नुसता एखाद्या मतदारसंघापुरता सीमेचे हात नाही तो राज्याचा आणि तो एक लोकांचा आत्मविश्वास वाढवणारा असा हा संदेश आहे आणि त्याचा उपयोग आम्हा लोकांना निश्चित करणार होईल. लोक पाठिंबा दिसतील. आम्ही तिघं ठिकाणचाच आहे तर आम्ही सर्व एकत्र या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर डाव्या पक्षांची एक बैठक माझ्याकडे जाईल ज्याच्यामध्ये सीपीआय हे होते त्यांनी पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यावर महाराष्ट्राचं चित्र बदलते. मागच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्हा लोकांच्या अत्यंत कमी जागा मिळाल्या होत्या. चार जागा राष्ट्रवादी मिळाली होती, एक जागा काँग्रेस मिळाली होती चंद्रपूरची आणि एक जागा तुमच्या औरंगाबादची मिळाली होती. हे जे चित्र होतं फार सहा जागेचं या वेळेला तिथे ते प्रचारने वाजेल अशी स्थिती आम्हाला दिसते.